चला कसुंडी टीम सलामीची जोडी जा आपण मैदान मध्ये तीन षटकांचा सामना असेल आणि पंच वसंत कांबळे सर आमच्याकडे लक्ष द्या पहिली इनिंग 20 मिनिट 15 मिनिटांमध्ये समाप्त व्हायला पाहिजे विनाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय मयूर स्ट्राइकिंगला नॉन स्ट्राइकिंग होती मनीष ज्याच्यावरती दारमदार दिली आहे सलामीची भूमिकेची पहिला चेंडू डॉट मध्ये फेकण्यामध्ये यश आला विनाशाला जोरदार अपील मात्र केली पंचांकडे निश्चितच पंचांचा इशारा मात्र आलाय की ही एक बाईच्या स्वरूपामध्ये बाव एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचले ती पाच या धावसंख्येवरती पहिला चेंडू डॉट नंतरचा चेंडू चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेली एक ही बाईची धाव म्हणजे एकूण पाच धावा धाव फलकावरती कुणी सामना विसरू शकणार नाहीये वरोसे आणि गरसुंडी चांगला फटका मनीषच्या बॅट मधून परंतु त्या फटक्यावरती षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अकरा या धावसंख्येवरती उलटा चेंडू होता लोबर चेंडू उलटा चेंडू कपट केलाय चेंडू चाललाय तो करंगलात मॉडेल लाईन बाहेर तिथे येतील मंगेशजी केलमकर यांच्याकडून मात्र खरसुंडी टीम साठी लागोपाठ तीन षटकारासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक आलाय इथे एक सिंगल मात्र कन्वर्ट झाले सिंगलच्या
टीम बार्डी कडून संकेत वैयक्तिक पहिला आणि संघ कोट्यातला मात्र दुसरा षटक घेऊन आलाय. 16 धाव संख्या पहिल्या ओव्हर मध्ये कंप्लीट केली आहे ती मयुरेश आणि मनीष या दोन फलंदाजांनी. अक्रॉस लाईनचा फटका पाहतोय आपण, डायरेक्ट हिट भरतो मिनीन, पा किती चांगले स्टेशन करतोय. कडून टीम साठी आता पहिला षटकार आलाय मनीषच्या बॅट मधून कौगन रिझनला. आता मात्र इथून मोठे फटके करावे लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या मदतीने 22 वरती. चांगला फटका आपण पाहतोय, थोडासा झेल वरती दाबला असता ती झेल सुद्धा झाली असती, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडं रिक्स मात्र घेतली नाही आणि ती रिक्स न घेता एक टप्पा चेंडू अडवला आणि एक टप्पा गर एक सिंगल मध्ये मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. टीम करसोंडी मोठा फटका मयुरेशच्या बॅट मधून, परंतु फटक्यावरती मोठा झटका मिळला. मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 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 29 संख्या वरती चढवलेलं आक्रमण. बॅट्समन मनीष आणि मयुरेश फटका पुनश कबरला उडवला, फटका बसला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू
चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावसंख्येवरती. सशेच्या गतीने मात्र हरणीच्या वेगाने धावसंख्या उभारताना पाहायला मिळतीय. रिबसचा टॅम करायचा होता, दुधारी तलवार चालवायची होती, परंतु तिथे रिबसचा टॅम सक्सेस झाला होता, परंतु रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला होता आणि तो रिवर्स अटेम्प्ट सक्सेस ठरला होता, परंतु थोडासा फ्लॅट मात्र अजून थोडी फ्लॅट द्यायची होती चेंडूला, परंतु एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 17.00 सायर प्रतिषेधक धावत राहिला. करसुंडी टीम जाऊन पोहोचली 34. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते, शेवटचं षटक घाणाभरत षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश याने चांगली गोलंदाजी, पहिल्या दोन सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच किताब घेणारा प्लेअर आहे. दोन्ही सामन्यांना लगातार दोन मॅन ऑफ द मॅच घेतल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पदार्पण केले त्यांनी. आता तिसऱ्या सामन्यामध्ये टीमसाठी उलटा चेंडू प्लस नो म्हणजे इथून बोनसच्या 5 धावा. चांगला फटका कव्हरला, शतरक्षक तैनात आहे. इथे फ्री हिटचा चेंडू होता, इथे फ्री हिट वरती झटका भेटू शकला नाही आणि इथे एक सिंगल मला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या अंकावरती. चांगली धावसंख्या, 3 ओव्हर मध्ये 40 प्लस केली आहे. आता मात्र मनीषच्या बॅट मधून फुल गेलाय, लॉंग ऑफ रिझनला शतरक्षक तैनात आहे. एकच धाव, एक धावची व्यक्तिरिक्त दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मात्र होत नाही आणि एक सिंगल मिळतीय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती तब्बल 41.1 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. टीम करसंडी मोठा फटका मयुरेशच्या बॅट मधून, पण फटक्यावरती झटका जरूर भेटेल आणि 1 मोर विकेट डाऊन. स्वतःवरती नाराज मात्र असेल मयुरेश, कारण या फटक्यावरती झटका न भेटता समोरच्या टीमला टोका भेटायला हवा होता, परंतु कसुंडी टीमला झटका भेटला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 रन्स. चांगला फटका सूरजच्या बॅट मधून डीप मध्ये लॉंग ऑफला, लॉंग ऑनला क्षेत्रशक तैनात आहे. एकच सिंगल, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 42 वरती. 42 धावा धा फलकावरती लागले जात आहेत. शिरगाव टीम उपस्थित झाले, जरूर दोन्ही टीमच चांदी टीम आणि शिरगाव टीमचा आपण गुडगुड कौतुक करूया, शुभ आगमन करूया. वेगवान चेंडू आउट साइड द लेग स्टंप, पंचांनी सांगितलं की वाईट चेंडू, वाईट चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 43 रन्स. 43 धावा, चांगला फटका मनीषच्या बॅट मधून, परंतु फटक्यावरती मोठा समोरच्या टीमला टोका.
49 धाबा सर्वात मोठी धावसंख्या आजच्या दिवसामधली असं म्हणूया, कारण की चार षटकांमध्ये 61 धावसंख्येचं मोठं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं वरुसा टीमने, परंतु ती टीम आज मात्र या स्पर्धेमधून बाहेर गेली आहे. आता तीन षटकांमध्ये 49 धावा, आता तिसऱ्या जगत प्रगतीपथावर चालू आहे आणि तब्बल 49 धावा धाव फलकावरती लागतायत. चांगली बॅटिंग करसुंडी टीमची, लास्ट वन टू गो, 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. पुनश्च्या बॅकफुटला जाऊन स्टेअर केलाय, लॉंग ऑन रिझनला क्षेत्रक्षक तैनात, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्नाला दुसरी धाव सुद्धा कंप्लीट, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का, आणि तीन धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. जिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं तिथे रनआउटची संधी, परंतु तीन धावा कंप्लीट, तीन धावसंख्येच्या मदतीने 52 धावा, 52 रन्स, लॉस ऑफ वन विकेट आणि येणारे 18 चेंडू, 53 धावसंख्येची गरज असणार आहे तर पंचांना पाणी पुरवा. तर समाधान किंवा अतिश चालू असला चामडा, येणारे 18 चेंडू आणि तब्बल 53 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम बारडीला. 18 चेंडू, 53 धावसंख्येची गरज आहे. तर गोलंदाजी मार्गवर पहिला गोलंदाज आयुष स्ट्राइकला असेल, संकेत नॉस्ट्राइकवरती बॅट्समन करण, स्ट्राइकला संकेत, नॉस्ट्राइकवरती करण, गोलंदाजी मार्गवर आयुष. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा होता, निश्चितच पंचांनी सांगितलं की हा पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडू, पहिला चेंडू स्विच इट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तिथे एकही धाव आली नाहीये. आतिश कोलंबे आपण चांगला फटका, शप्पल झाला, स्ट्रोक साठी जागा बनवली, चेंडू फेकून दिला.
पहिला चेंडू वरती डॉट चेंडू आला, दुसरा चेंडू ते षटकार मात्र येतोय. षटकार आला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल सहा अंकावरती. 53 धावसंख्येचा पाठला करायचा उरत 18 चेंडूंमध्ये. आता काही चेंडू शिल्लक आहेत, काही धावसंख्येचा पाठला करायचा. 1200 धावसंख्येचा डोंगर उभारलाय करसुंडी टीमने. पॅडल स्वीपने मात्र पहिली लिडिंग गेज मात्र घेतली, त्याच्यानंतर शरीरावरती चेंडू आढळला. इथे डॉट चेंडू पुनश्च पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. पुरुष शपल झाला, स्ट्रोक साठी जागा बनवली. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राला बीट करून, चेंडू सीम संघ क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवशी शिरगाव टीम क्वालिफाय झाली. तिसऱ्या दिवसाला होईल, त्याचा 3 नंबर टाकलाय. इथे रिव्हर्स अटॅम आणि इथे चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर आलेला. स्विच हिट षटकार. हॅलो, तर दोन्ही टीम तिन्ही टीमचे कर्णधार आपण या चारही टीमचे. शिरगाव असेल, चांदई, त्याबरोबरीने करसुंडी आणि बार्डी. चारही टीमच्या कर्णधाराला विनंती करू आपण की आपण एक प्लेअर तरी मंचावरती पाठवा, जरी 12 प्लेअर आहेत त्यांचे. करसुंडी आणि बार्डी टीमचे दोन्ही 12 प्लेअर आहेत. आणि पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ संपला, म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 10 फलकावर धावा आल्या, त्या 53 धावसंख्येचा पाठला करत असतील 17 धावा. हॅलो, तर चिठ्ठी मात्र काढली जाते. तीन टीम मधून मात्र एक टीम फायनलला असेल आणि दोन टीम मध्ये मात्र पहिलीच सेमीफायनल खेळली जाईल. बॉलर स्वतः जेल खाली येतोय आणि पहिली विकेट डाऊन.
म्हणजेच आपण पाहतोय की स्टेज खाली करा आता, कारण की पाहुण्यांची मानदे आता होईल, पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण हे होईल. कारण की मी सर्वांना विनंती करतो, फक्त 2-12 खेळाडू उपस्थित असतील, बाकी सर्वांनी खाली चला, स्टेज खाली करा पूर्णपणे. तर कृपा करा. तर संजयजी कोलंबे साहेबांचं शुभागमन होतंय, साहेबांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. नवीन बाटा एंटर झाला मैदानामध्ये फलंदाजीसाठी, आपण पाहतोय निलेश मात्र मैदानामध्ये जातोय, त्यांनी चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. चांगले आडवटून चेंडू खेळून काढलाय, लॉंग आण रिजनला क्षेत्ररक्षक बोलतोय, चेंडू खाली जाणार, तत्पूर्वी सिंगलला सिंगल मध्येच कन्वर्ट केलंय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. इथे डॉट चेंडू मात्र आला आणि निर्धाव चेडू संगतीने धावफलक सिरवलं गेलंय 18 या धावसंख्येवरती. हॅलो, चांगला फटका गेल्याचा होता, परंतु या फटक्यावरती झटका मात्र दिला जातोय. तो आला आणि तिने आतापर्यंत पाहायला गेली धावा लागले तर फक्त ना फक्त 18 धावायला गेलं, तर आतापर्यंत 18 धावा धाव फलकामध्ये लागल्यात, म्हणजे इथून अजून 8 चेंडूचा खेळ शेष असेल आणि अजूनही बऱ्याचशा धावसंख्येचा पाठला करायचा आहे तो टीम बारडीला. नवीन बॅटर किशोर आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत निलेश, जो निलेश एक चेंडूवरती एक धावीवरती खेळतोय वैयक्तिक, त्याला आता साथ देण्यासाठी मैदानामध्ये एंटर झालाय तो किशोर, ज्याच्यावरती पूर्णपणे धारमदार असेल टीमची. 8 चेंडूमध्ये अजूनही पाहायला गेलं तर बरेचशे धावसंख्येचा ओघ मात्र आहे. चांगली मस्त अप्रतिम डिलिव्हरी आणि चेंडू पाहायला गेलं तर निर्धाव येतोय. खेळ संपलाय, धावफलकावर धावा 18, फुल टॉस चेंडू, बैठक शॉट लगवायचा होता परंतु बैठक शॉट लगू शकला नाहीये, चेंडू कावगो रिजनला फील्ड होणार, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. चांगली फेक आहे आणि चांगलं कलेक्शन, तिथे 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 वरती. हॅलो, तर संजयजी कोलंबे साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय, तर आयोजक गणेशजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते मात्र संजयजी कोलंबे साहेबांचा शुभ सन्मान मात्र केला जाईल व्यासपीठावरती. तर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार मात्र करायचा आहे आयोजकांकडून, कारण की महाविकास आघाडी आहे, प्रत्येक पक्षाचे असू दे, प्रत्येक राजकीय माणूस असू दे, कोणी सामाजिक माणूस असू दे, त्यांचा सर्वांचा मान सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. तर मान्य श्री गणेशजी कदम साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा शुभ सन्मान मात्र करायचा व्यासपीठावरती. मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मानित करण्यात येते. तर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज मात्र आपण पाहतोय कुणाल, ज्या कुणालने ओरोसी टीमच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी केली होती. चांगला फटका, फटक्यावरती झटका भेटणार की गोलंदाजाला टाटा बाय बाय. आणि सावकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 वरती.
चांगला फटका पुनः फटका बसलाय परिषद रक्षक तैनात निलेशला परतावा लागेल वन मोर विकेट डाउन। अजूनही चार चेंडूचा खेळ शेष आहे, धाव फलकापर धावा लागलाय, त्या 26.2 चेंडूचा खेळ संपलाय, तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 24.53 धावसंख्येचा बल्ल मोठा आव्हान होता आणि त्या आव्हानाला पार करत असताना या चेंडूवरती जरूर झटका। यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं, बारडी अवशे सरदार, अजूनही तीन चेंडूचा खेळ शेष असेल, 2.3 चेंडूचा खेळ संपलाय, फलकापर धावा लागलाय, त्या 24 धावा फलकापती लागल्या, 4 विकेटचं पतन झालंय। त्यापर्यंत नवीन बॅटर एंटर झालेत मैदानामध्ये, निश्चितच आपण पाहतोय की निखिल आणि त्याच्या समेत मात्र किशोर ही जोडी मात्र रवाना झाली आहे आउटसाइड ऑप्शन भन्नाट वेगाने। याच गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार गाऊन 11 धावसंख्येची गरज असताना 5 चेंडूमध्ये 5 धावसंख्येचा रोक लावायचं काम केलं। ते बोरोसा टीमच्या अगेन्स्ट आणि त्या समोर बॅट्समन होता सुबोध भोसले, कोणी मॅच विसरणार नाहीये ती। चांगला चेंडू आपला पाहायला मिळतोय, अप्रतिम डिलिव्हरी, परंतु इथे अर्ध लक्ष काबीज केलंय पूर्णपणे, वर्चस्वाचा डंका वाजवताना शिरगा करसुंडी टीम पहिल्या दिवसामध्ये चांदेल टीमने डंका वाजवला, दुसऱ्या दिवसामध्ये शिरगाव टीमने डंका वाजवला आणि आज मात्र वर्चस्व गाजवले ते करसुंडी टीमने, सर्वांना परास्त करून परास्तवाची भूल चाटून मात्र फायनलला जाईल आणि त्याच्यामध्ये दोन टीममध्ये पहिलीच सेमीफायनलची लढत मात्र असेल। तर दोन्ही तिन्ही टीमचे कर्णधार आपण या, फक्त कर्णधार चांदे टीमचा कर्णधार, शिरगाव टीमचा कर्णधार आणि त्याचबरोबरीने करसुंडी टीमचा कर्णधार, मी तिन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती वरेल फक्त कर्णधार या, अतिरिक्त खेळाडू आपण नकारू